मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बघा, आपण जो आहार घेत असतो त्यामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते. तर आपल्या शरीराचे पोषण होण्यासाठी आपल्या आहारामध्ये वेगवेगळी पोषक तत्वे असणं खूप आवश्यक आहे. तर काही मुख्य पोषक तत्वे आपण पाहणार आहोत, त्यामध्ये जसे की कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ, हे काही मुख्य घटक आहेत. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यामधून आपल्याला हे मुख्य घटक मिळत असतात. त्यापैकी सर्वात अगोदरचं पहिलं आपण पाहणार आहोत ते म्हणजे कर्बोदके. आपल्या शरीराला ऊर्जेची खूप गरज असते आणि ती ऊर्जेची गरज आपल्याला कर्बोदकांमधून पूर्ण होत असते. आणि म्हणून बालमित्रांनो, आपल्याला ही कर्बोदके पोळी, भात यामधून मिळत असतात. तर आपल्याला ही सर्वात जास्त जी कर्बोदके आहेत ही तृणधान्यामधून मिळतात आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जेची गरज ती पूर्ण करत असतात. पोषक तत्वांचा दुसरा प्रकार म्हणजे स्निग्ध पदार्थ. आपल्या शरीराची थोड्याफार प्रमाणात ऊर्जेची गरज हे स्निग्ध पदार्थातून पूर्ण होत असते. तेल, तूप, लोणी यातून आपल्याला प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ मिळत असतात. या स्निग्ध पदार्थांमुळे आपल्या शरीराची ऊर्जेची गरज पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या शरीराचा विकास, हालचाल होण्यासाठी महत्त्वाचे असतात. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते उष्णता. आपल्या शरीरामध्ये उष्णता ही या उष्णतेचं महत्त्वाचं एक किलो कॅलरी आहे आणि किलो कॅलरी हे आपल्या अन्नपदार्थामध्ये असणारी उष्णता मोजण्याचं महत्त्वाचं एक असतं. वाढत्या वयानुसार मुलामुलींना 2000 ते 2500 किलो कॅलरी ऊर्जा ही महत्त्वाची असते. पोषक तत्वांचा पुढचा प्रकार म्हणजे प्रथिने. त्यांनाच आपण प्रोटीन्स असं म्हणतो. आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी तसेच आपल्या दैनंदिन जीवनक्रियांसाठी या पोषक तत्वांची म्हणजेच प्रथिनांची आवश्यकता असते. मग ही पोषक तत्वे आपल्याला कुठून मिळत असतात, ही प्रथिने आपल्याला कुठून मिळत असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्रथिने आपण जे रोज दूध पितो त्या दुधामधून, दुग्धजन्य पदार्थांमधून, कडधान्यांमधून तसेच अंडी, मांस या अन्नपदार्थांमधून आपल्याला ही प्रथिने मिळत असतात. व ही प्रथिने मिळाल्यानंतर आपल्या शरीराची झीज भरून निघते, तसंच आपल्या शरीराची वाढ होत असते व आपण जे दैनंदिन क्रिया करत असतो त्या दैनंदिन क्रिया योग्य प्रमाणात पूर्णपणे पार पडत असतात. पोषक तत्वांचा पुढचा प्रकार म्हणजे खनिजे व जीवनसत्वे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी या पोषक तत्वांचा खूप महत्त्वाचा भाग आहे. जसं की आपल्या जीवनक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी आपल्याला खनिजे, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ यांची गरज असते. मग हे आपल्याला कुठून मिळत असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला फळं, भाज्या यामधून मिळत असतात. आपल्या शरीराची असेंद्रिय घटक पदार्थ ची गरज असते, त्यांना खनिजे असं म्हणतात. आणि या सर्व गोष्टींमधून आपल्या शरीराचं पालनपोषण, विकास हा चांगल्या पद्धतीनं होत असतो.